असेल उत्तुंग असा पांढऱ्या रंगाचा गोर बंजारा समाजाचा ध्वज, जो या थोर योद्धांच्या व संतांच्या पराक्रमाची गाथा सांगत डौलाने उभा असेल. आता आपण बघताय संग्रहालयाची तीन मजली वास्तू. या वास्तूचा आकार हा नगाऱ्याचा आहे. नगारा हे गोर बंजारा समाजाचे वाद्य असून याचा उपयोग विविध समारंभात होत असे. या वास्तूत असेल संत श्री सेवालाल महाराजांच्या वापरात असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व माहिती. बंजारा समाजातील विविध रीती रिवाजांवर आधारित शिल्पसृष्टी जी गोर बंजारा समाजाचे संस्कृती दर्शन घडवेल पहिल्या मजल्यावर असेल, तर दुसऱ्या मजल्यावर असेल गोर बंजारा समाजातील वापरात येणारे आभूषण, जसे रिंग, बांगड्या, चुडी, बाजूबंद इत्यादी. सगळ्यात वरच्या मजल्यावर टेरेसवर असेल संत श्री सेवालाल महाराजांची 15 मीटर उंचीची बसलेली मूर्ती, जी संत श्री सेवालाल महाराजांच्या अतिशय उच्च व्यक्तिमत्वाचे प्रतीक असेल. या टेरेसवर जाऊन भाविकांना संपूर्ण शहराचे व थीम पार्कचे विहंगम दृश्य बघता येईल. आता आपण बघताय फूड कोर्ट व सोवेनियर शॉप. फूड कोर्ट मध्ये गोर बंजारा समाजातील विविध खाद्य पदार्थ व व्यंजनांचा आस्वाद भक्तगणांना घेता येईल. सोवेनियर शॉप मध्ये मिळेल बंजारा समाजातील पोशाख, आभूषणे, अलंकार तसेच इतर साहित्य जे लोकांना खरेदी करता येईल. येथे वेगवेगळ्या प्रकारची प्रत्येकी 40 स्क्वेअर मीटरची 10 दुकाने असतील. आता आपण बघतोय ते आहे एम्पी थिएटर. 1204 स्क्वेअर मीटर क्षेत्रफळ असलेल्या एम्पी थिएटरमध्ये 500 लोकांची आसन व्यवस्था असेल. या ठिकाणी बंजारा विविध नृत्य शैली तसेच लोककलेचे दर्शन घडेल. येथेच असतील सुंदर संगीत कारंजे जे संत श्री सेवालाल महाराजांची महती सांगतील. आता आपण बघताय तांडा. तांडा म्हणजे गोर बंजारा समाजाचे लोक समूहामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करायचे व तंबूमध्ये वास्तव्यास राहायचे. त्याचा पुन्हा